बायांचा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न जर कोणता असेल ना जीवनात, तर संध्याकाळी कोणती भाजी करू, याच्यापेक्षा मोठी समस्या नाही. मी कालच एक छान वाचला अमोल, एक सासू सुनेला म्हणे, सुन बाई तुला किचन मध्ये काय काय येतं? ते म्हणे कंटाळा येतो. मला तिला म्हणायचं होतं की बा तिला किचन मध्ये काय, मला किचन मध्ये कंटाळा येतो, उद्विग्न होतं, मला काय कामाला हात लावावशी वाटत नाही म्हणे. बरोबर आहे, सर्वात जास्त कंटाळा. आता ते रोजच आहे ना हो स्वयंपाक, सांगा बरं, रोजच आहे माणसाला काय ताट आहे, भूक लागली, ए झाला का स्वयंपाक, झाला का स्वयंपाक, एवढं म्हणण्यासाठी माणसं मोकळे आहेत. पण त्या बाईला कष्ट देत ना, किती कष्ट करावे लागतात सांगा बरं घरामध्ये. मग महिलांना टेन्शन आहे का, आता 7 दिवस वाट पाहतात. बरोबर आहे का नाही? सर्वात मोठा आनंद सप्ताहामध्ये कोणाला, तर महिला मंडळीला जास्त असतो. म्हणून बिचाऱ्यांची संख्या ऐकली जाते. आणि परमार्थ तुम्ही बघा, महिलांवरच जास्त अवलंबून आहे. तुम्ही आज कोणत्याही कथा कीर्तनाला गर्दी बघा, महिलांची जास्ती असते. उपवास असेल, व्रत असेल, त्यामध्ये महिलांचं जास्त प्रमाण आहे. 8 दिवसातून किमान 4 दिवस तरी उपवास असतात त्यांना. 4 दिवस झाला आता श्रावण सोमवार उद्याचा. बरोबर आहे का ना? श्रावण सोमवार आहेच, एकादशी आहेच, चतुर्थी, बरोबर, चतुर्थी आहेच, एखादीला पुन्हा ते शुक्र गुरुवार पण आहे. बरोबर आहे का नाही? आहे. उपवास जीवनामध्ये परमार्थ करण्यात महिलांना सिंहाचा वाटा महिलांचा आहे, बरं का? म्हणून महिलांना वेळोवेळी प्राधान्य पण दिलेलं आहे. म्हणून आनंद आहे, काही टेन्शन आहे का? मला विषयांतर करायचं नाही. 6-7 दिवस काही टेन्शन आहे का? चला बोल, काय टेन्शन नाही महाराज. काही कामं जरी असेल ना, तर एक काम करणारे पण म्हणतात, ओ 7 दिवस गावात सप्ताह सुरू आहे, काहीच बोलू नका 7 दिवस. हा एकदा 9 तारखेला काला झाला ना, मग तुमचं काय काम असन ते सांगा, आपण तेव्हा बघू. पण आता 7 दिवस काही बोलू नका गड्या. आम्हाला सप्ताहामध्ये सामील होऊ द्या आणि त्याचा आनंद घेऊ द्या. सत्संगाचा आनंद जीवनामध्ये आहे, बरं का? अरे मंदिरात गेल्यानंतर टेन्शन असतं का सांगा? मंदिरात गेले ना, अजून एक बोलू का, मंदिरात जाणं टेन्शन घालवण्यासाठीच आहे. आणि मंदिराच्या बाहेर पडले की पुन्हा टेन्शनला सुरुवात आहे. याचा अर्थ असा आहे, देवाजवळ गेले की सगळं टेन्शन मुक्त होणारा माणूस. बरोबर आहे, माणूस टेन्शन मुक्त होणार. आणि देवाजवळून वेगळे गेले की टेन्शनला सुरुवात होणार. बरोबर आहे, टेन्शनला सुरुवात आहे. म्हणून सत्संग जीवनामध्ये, या सत्संगाची आवडी आपण धरली पाहिजे. खरी दिवाळी म्हणजे ही आहे चालणं. खरा दसरा जर कोणता असेल तर हाच आहे. म्हणून दिवाळीला जशा मुली येतात तशा दाऊदपूरच्या मुली आलेल्या आहेत तिथे. बरोबर आहे का नाही? दाऊदपूरच्या मुली आल्या नाही का? आता त्या गाव त्या पतीला म्हणतात, मला दिवाळीला नका जाऊ देऊ, दीपावळीला नका जाऊ देऊ, पण मला पंचमीच्या सिद्धेश्वराच्या कथेला जायचं. बरोबर आहे का नाही? त्या आईपेक्षा जास्त दिवाळी जर कोणती असेल तर ही आहे. बरोबर आहे. म्हणून सत्संग जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. म्हणून हा सत्संग प्रयागराजच्या ठिकाणी चालू होता. म्हणून म्हणतात, अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज म्हणले, मला किडा कर पण संताच्या नालीतला कर. कारण त्यांनी आंघोळ केल्यानंतर ते पाणी जर माझ्या अंगावरून गेलं तर माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज अजून सांगू तुम्हाला, कुत्र व्हा पण संताच्या दारातलं व्हा, व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. श्वान म्हणजे कुत्र. कुत्र व्हा पण संताच्या दारातलं व्हा. सांगेन मी तुम्हाला, कुत्र्याला सुद्धा स्वर्गात जाता आलं कुणाच्या बरोबर असल्यामुळं, धर्मराजाच्या बरोबर असल्यामुळं. अजून सांगेन मी तुम्हाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारी एका वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. का? त्यानं छत्रपतीच्या चितेमध्ये उडी टाकली होती. हा म्हणून आज जो शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतो तो वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या त्या समाधीचं सुद्धा दर्शन घेतो. कुत्र झालं ना पण संताच्या दारातलं व्हा. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. ते महाराज जेवल्यानंतर, संत जेवल्यानंतर त्यांच्या ताटातलं उष्ट जरी मला मिळालं तर माझ्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शेष सेवीन किंवा घेईन, शेष सेवीन आवडी. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून ही जीवनात संत संगत महत्वाची आहे.
हे संतांच्या संगतीत आल्यानंतर कल्याण झालं. आपण महाराजांच्या मुखातून ऐकलं, ध्रुवजी की बन गई. आपण भागवत कथेत ऐकलं होतं, ध्रुव बाळाचं कल्याण झालं ना. 5 वर्षाच्या ध्रुव बाळाला जगाच्या मालकाने भेट दिली. कशामुळं? नारदजींची संगत झाल्यामुळं, संतांची संगत झाल्यामुळं. प्रल्हादजींना भगवंताने नरसिंह रूपात येऊन दर्शन दिलं. मग प्रल्हादाला भेट कुणाची झाली होती? नारदजींचाच उपदेश होता ना. नारदजींचा म्हणजे संताचा. ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद वो की बन गई. काय करतात संत? कागा से तो हंस करेंगे. कावळ्याचा हंस बनवण्याची ताकद संतामध्ये आहे. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. बरोबर आहे ना? महाराज म्हणले गाढवाचं घोडं करण्याची. हा, गाढवाचं घोडं करण्याची ताकद संताच्या संगतीमध्ये आहे. हा बघा, काळ्या वाजवा गुरुजीसाठी. एवढं सोपं नाही बरं ते. मी काय बोलणार आहे त्यांना माहिती नाही. मी काय सांगणार आहे हे त्यांना माहिती आहे का? माझ्या तोंडातून शब्द येणं आणि तिकडं आवाज येणं सोपं आहे का? नाही. मग हे मास्टर आहे त्याच्यातले. हा, लक्षात ठेवा. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं होणं म्हणजे काय? गाढवासारखं वागत होता, आता जरा घोड्यासारखा बरा झाला, असा त्याचा अर्थ आहे. नाही तर गाढवाचं घोडं म्हणजे असा शब्दार्थ घेऊ नका त्याचा. बरं का? गाढवासारखं वागत होता, आता घोड्यासारखा वागायला लागला म्हणजे थोडा बरा झाला, सुधरला, असा त्याचा अर्थ होत असतो. ही ताकद संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणले प्रयागराजमध्ये हा सत्संग चालू आहे. आणि हा सत्संग चालू असताना लक्ष देऊन ऐका बरं का. सहस्र सममासत. सहस्र म्हणजे शत म्हणजे 100 आणि सहस्र म्हणजे 1000. 1000 वर्षापर्यंत हे पुराणाची कथा सुरू आहे. मग सुतानी सांगायची आणि शौनकांनी ऐकायची. सुतानी एखादा प्रश्न करायचा आणि शौनकांनी त्याच्यावर उत्तर द्यायला सुरुवात करायची. आता त्यांना दुसरं कामच नाही ना. कथा मात्र एक जीवन बस विशाल दादा, तेवढंच काम. वाजवणं झालं की मोबाईल पाहायचा. काय काम दुसरं सांगा? मग आता रिकामं तरी काय बसावं? बरोबर आहे का नाही? काय काम होतं दुसरं? महाराज आपल्याला जसं काम आहे, म्हणजे इथलं नाही सांगत मी तिथलं सांगायला लागलो. बरं का? हे इथलंच का धरण काय होतं ते जाऊ दे. हा, लक्ष देऊन ऐका बघा. काय असं सहस्त सममास होता. 1000 वर्षापर्यंत हे कथेचं सत्र चालू होतं महाराज, आहे की नाही? हे कथेचं सत्र चालू होतं. म्हणून या पुराणाचे जेवढे काही पुराणं आहेत ते सांगणारे सूत आणि ऐकणारे शौनक. बरं, सूत आहेत वयानं लहान आणि ऐकणारे आहेत वयानं मोठे. आपल्यासारखंच. मी तुमच्यापेक्षा वयानं लहानच आहे ना. बरोबर आहे का? तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे. म्हणजे सांगणारे तेव्हाही लहान होते आणि आजही मी इथं सांगतोय मी तुमच्यापेक्षा वयानं लहानच आहे. बरोबर आहे का नाही? आणि ऐकणारे मोठे आहेत, सांगणारे सूतपुत्र आहेत आणि ऐकणारे ब्रह्मवृंद आहेत. हा, लक्ष देऊन ऐका. तेव्हाच खंडन केलं ह्या गोष्टीचं की जातीपातीमध्ये अडकू नका. सांगणारे सूतपुत्र आणि ऐकणारे ब्रह्मवृंद. शौनक हे ब्राह्मण होते आणि सूतपुत्राची व्याख्या मी तुम्हाला काल सांगितली. आई ब्राह्मण आणि बाप क्षत्रिय, यांच्यापासून जे जन्माला आले ते सूतपुत्र. मग या सुतांकडे कामच होतं देवाच्या लीलेचं, कथेचं, चरित्राचं वर्णन करायचं. म्हणून ते सांगतात सांगतात. आता शौनक आदि ऋषीने सूत महाराजांना एक प्रश्न केला, म्हणजे महाराज घोर असं कलियुग सुरू झालेला आहे आणि या कलियुगाचा जर विचार केला तर या कलियुगामध्ये पापाला प्राधान्य जास्त आहे. या कलियुगामध्ये पापाला प्राधान्य देणारी मंडळी आहेत. या कलियुगामध्ये खोट्याची वाहवा करणारी मंडळी जास्त सापडतात, आहे का नाही? महाराज म्हणतात खोट्याला न्याय मिळतो आणि खऱ्याला फाशी मिळते, असं वर्णन एका ठिकाणी करतात. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी, न्यार न्यार घडत या दर दिवशी. खऱ्याला मिळे हा, खोट्याला
मिळे न्याय खऱ्याला फाशी, कोट्याला मिळे न्याय खऱ्याला फाशी, नर नर गड दया दर दिवशी, नर नर गड दया दर दिवशी, नर नर गड दया दर दिवशी। तुझी दुनिया देवा, तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार गड तया दर दिवशी, न्यार न्यार गड तया दर दिवशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार गड तया दर दिवशी, नर नर गड तया दर दिवशी, हे नर नर गड तया दर दिवशी, नर नर गड तया दर बी नार नाराज आहे हा, लक्ष देऊ नका। महाराज म्हणले ही दुनिया अशी कशी आहे बा, देवा तुझी दुनिया अशी रे कशी, नार नार घडतया दर दिवशी। रोज एक विचित्र बातमी ऐकाय मिळते का नाही, प्रेमाच्या नावाने एखाद्याचा कत्ल तरी केला जातो, खून तरी केला जातो। कधी कधी एक 8-10 दिवसाची बातमी आहे की गर्भवती असलेल्या बायकोला आणि मुलाला इंद्रायणीच्या नदीत फेकलं नवऱ्यानी, बरोबर आहे ना? तुम्ही बातमी ऐकली असेल कदाचित, बायकोला, गर्भवती बायकोला आणि मुलांना इंद्रायणीत फेकून दिलं, आता त्याला अटक झाली। काल परवाची बातमी आपण ऐकली का नाही, सगळ्या गोष्टी, जिच्यावर प्रेम केलं त्याच मुलीचा खून करण्यात आला। रोज विचित्र बातमी पाहायला मिळते हा। मायबापाला कोणी मानायला तयार नाही, ज्या आई वडिलांना आपल्याला जन्माला घातलं त्या आई वडिलाला विष पाजून मारणारी मंडळी या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळते हा। कलियुगाचं भयानक वर्णन करत असताना ऐका, ज्या गुरुकडे आपण शिकलो, थोडीफार विद्या प्राप्त झाली की त्याच गुरुला त्याची निंदा करायची, त्याचे नावं ठेवायचे, हे प्रचार हे प्रसार या कलियुगामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात। ज्याच्याकडे शिकलो त्यालाच म्हणतात, त्यांना त्यांना फारसं ज्ञान नाही। काही मान आमच्याजवळ येतात, बरोबर आहे, आमच्याजवळ आले की फोटो काढतात, पण आमची ओळख व्हावी म्हणून अपेक्षा करतात आणि पुढं म्हणतात ते आम्हाला विचार, त्यांचं आम्हाला विचारा म्हणतात, बरोबर आहे का नाही? ज्याच्यासोबत राहतो त्याच्याशीच लोक वाईट वागायला सुरुवात करतात, ज्याच्यासोबत राहतो त्याला या जीवनातून कसं संपून टाकता येईल याचा विचार या कलियुगामध्ये जास्त होत असतो। म्हणून म्हणतात हमे तो आपने ने आपनो ने लुटा, असं म्हणतात ना कुठंतरी, गैरो मे कहा दम था, है की? आपल्या माणसापासून ज्याला जीवनात मोठं व्हायचं त्यांना आपल्यापासूनच सावध राहायचं ना। अहो आपल्या घरातली भांडणं शेजारणीला माहीत होण्याचं काही कारण आहे का? बोला। आता ह्या शिवपुराणाच्या 7 दिवसात नाहीत होत महाराज माहीत, पण वर्षभर दुपारच्या टायमात काय करावं आम्ही, बरं? वर्षभर मग आमचं हे घरातलं पुराण चालू असतं शेजाऱ्याच्या घरी जाऊन, मग आपल्या घरातली भांडणं शेजाऱ्याला माहीत होत असतील तर मग कोणीतरी घरातलंच जाऊन सांगत असेल ना, आपल्या घरातल्यांनी सांगितल्याशिवाय कसं माहीत होणार आहे? नाही ना माहीत होणार, हे कलियुगातलंच वर्णन आहे, लक्षात ठेवा। कलियुगातलं वर्णन करत असताना मूर्ख लोकाला प्राधान्य जास्त मिळेल। ब्रजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार उद्धवा, अजब तुझे सरकार। लहर राजा प्रजा दरे, लहर राजा प्रजा दरे, अदात रे दरबार, अजब तुझे
उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार। वाह वाह, हेलो हेलो लबाड जोड़ते इमल्या मारा, लबाड जोड़ते इमल्या मारा, गुणवंता मात्र झोपड़ा, गुणवंता मात्र झोपड़ा, पते व्रते जा गड़ात धोंडा, पते व्रते जा गळ्यात धोंडा, वेशेला बनिया अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरे राजा प्रजांगणे, लहरे राजा प्रजांगणे, अघात रे दरबार अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, अजब तुझे सरकार, उद्धवा काय लहरी राजा, राजाला जी लहर आली ते राजा करून मोकळा होतो, बरोबर आहे। आणि लोक मग काय नाही म्हणतात, आमचे साहेब आहेत, कसे का असेना आमचे साहेब, बरोबर आहे ना। लहरी राजा प्रजा आंधळी, आज लोक लक्ष देऊ नाही का बरं का, राजाला सुद्धा जनतेचा अंकुश असला पाहिजे, राजाला सुद्धा भीती असली पाहिजे, कोणाची प्रजेची। पण आज राजाला प्रजेची भीती आहे का, नाही ना। राजाला माहित आहे मतदानाच्या टायमाला तुकडे आणि क्वार्टर दिली की प्रजा सर्व काही विसरून जाते, लहरी राजा प्रजा आंधळी। म्हणून कोणताही निर्णय शासन करत असताना, सरकार करत असताना, नेते घेत असताना जनतेला आपल्या सहमतात घेत नाही ना, ग्रहित धरतच नाही महाराज, कुठं जनतेला ग्रहित धरल्या जातं, चला बोला। काही निर्णय जेव्हा करतात तेव्हा जनतेला ग्रहित धरलं पाहिजे ना। पण लहरी राजा, राजाला लहर आली की त्यानं निर्णय घ्यायचा, आणि प्रजा आंधळी झालेली आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणी कोणाला जाब विचारायला तयार नाही, जो जाब विचारायला जातो त्याचे काही मागचे प्रकरण उकरून काढले जातात, बरोबर आहे ना। जाब विचारायला गेला की त्याचे काहीतरी प्रकरण झालेले न झालेले किंवा षडयंत्र करून त्याचं थांबवायचं आणि बस। प्रजा आंधळी, महाराज म्हणतात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधायले लोक आणि वेश्येला मणिहार, ह्या वर्णन आहे त्यांनी काढलेलं आहे, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार, बरोबर आहे ना। आपल्या बायकोला काही आहे का, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला मणिहार, तिला पाहिजे ते पुरवल्या जातं ना, बरोबर आहे का नाही आहे का। याचा जास्त विस्तार करायची गरज नाही, आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीतच आहे, बरोबर आहे का नाही। वेश्येला मणिहार, उद्धवा अजब तुझे सरकार, या कलियुगाचं हे वर्णन असं चाललेलं आहे, बरं का। या कलियुगात धर्माला प्राधान्य देणारी माणसं राहणार नाहीत, या कलियुगात नास्तिक लोक जास्त पाहायला मिळतील आपल्याला, नास्तिक आहे का नाही। देव धर्म न मानणारी, देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, महाराज म्हणतात विषयाच्या गोंधळामध्ये गुंतलेली माणसं आपल्याला या कलियुगामध्ये जास्त दिसतील। म्हणून म्हणतात ना, विषयो के बंदेसे बांधा गया तू, संत समागम को भूल गया,
क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया तुम जीवन गवा दिया जीवन गवा दिया रे तुम जीवन गवा दिया 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 क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया तुम जीवन गवा दिया 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 जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया बोला जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया हाँ हाँ ताली बजवा सर्वांनी ताली बजवा मजे मना अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से मुँह मोड़ लिया भगवान के नाम से मुँह मोड़ लिया भगवान के नाम से मुँह मोड़ लिया क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया क्या किया मना क्या किया क्या किया क्या किया रे कॅमेऱ्यात घ्यायचंय तुम्हाला म्हणा तुमला हलवा नुसतं नुसतं आका करा ना रबडी आणून टाकू त्याच्यात म्हणा क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया ज्याला मिळवायचं होतं आपण त्याला हरून टाकलं बरोबर आहे का नाही विषय ओके बंदेसे बांधा गया तू विषयाच्या सुखात गुरफटल्यामुळं विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव महाराज म्हणले विषयाच्या सुखात गुरफटल्यामुळं महाराज म्हणले भगवंताचं नाम घ्यायला आवडत नाही संत संघाचा विसर पडला संत संघाचा विसर पडला कशामुळं विषयाच्या सुखात गुरफटल्यामुळं हे कशामुळं झालं कलियुगामुळं बरोबर आहे का नाही कालाय तस्मै नमः म्हणतात ना या कलियुगाचं हे वर्णनच असं आहे काय वर्णन आहे कलियुगाचं ऐका आपल्या नवऱ्याला सोडून बाया परघरी रत होतील ना हे वर्णन आहे कलियुगाचं परघरी रत होतील लक्ष देऊन ऐका पतिव्रता बाईची नवऱ्याला काही किंमत राहणार नाही लक्ष देऊन ऐका बरं का पुत्र तो होईल पित्याचा वैरी महाराज म्हणले बापाचं आणि लेकाचं साप मुंगसासारखं होईल साप आणि मुंगूस एकत्र आल्यावर शांत राहतं का नाही बरोबर आहे का नाही तसं मुलाचं आणि वडिलाचे भांडणं होत राहतील
हे तर किती पण पाहायला मिळतात आपल्याला, किती सुद्धा. मग आता हे पुन्हा घडणार आहे असं थोडंच आहे, आता हे चालू आहे सध्या, बरोबर आहे ना. हे आता सध्या सुरू आहे या कलियुगाचं वर्णन. महाराज म्हणले कलियुगात वेशभूषेला आणि केशभूषेला जास्त महत्व दिल्या जाईल, बरोबर आहे ना. आता माझ्या फेट्यावरूनच घ्या ना, बरोबर आहे ना. कलियुगात वेशभूषेला आणि केशभूषेला जास्त महत्व दिल्या जाईल, म्हणून जास्तीत जास्त ॲडव्हर्टाईज जर कशाच्या असतील तर शाम्पूच्या, बरोबर आहे ना, कपड्याच्या आणि शाम्पूच्या, आहे का नाही. केसाची काळजी जास्त करतात ना माणसं, बरोबर आहे का नाही. आता ज्याला सरळ केस आहे त्याला वाटतं कुरुळे असावे, कुरुळे कळतं ना. ज्याचे कुरुळ आहे त्याला वाटतं सरळ असावे, बरोबर आहे का नाही. एक बाई नवऱ्याला म्हणे, हो मला ब्युटी पार्लरला जायचं. नवरा म्हणे कशाला, माझे केस सरळ करायचे. म्हणजे नवरा म्हणे केस सरळ करायला ब्युटी पार्लरला जायची काय गरज आहे. अगं माझ्या घरातल्या सगळ्या माणसाला सरळ केलं, तून तू केस सरळ करणार, बरोबर केस सरळ करणं होईन तुला सांग, बरोबर आहे का नाही. केशभूषेला जास्त महत्व दिलं जाईल, लक्ष देऊ नाही का बरं का. हे कलियुगाचं वर्णन आहे. कलियुगात माणसं मूर्ख जास्त जन्माला येतील. पुन्हा कलियुगातले लोक अल्पमतीहीन होतील, आहे का नाही. बुद्धी कमी पण दाखवतील जास्त, आहे का. ज्याला काही ज्ञान नाही तो म्हणल माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही. काय काहीला काही कळत नाही, बरं काहीला कळत नाही हे जाऊ द्या, पण काहीला कळत नाही हे सुद्धा कळत नाही, हे किती अवघड आहे, बरोबर आहे का नाही. हे बघा, माणसाने एक तर ज्ञानी तरी असावं, नाही तर अज्ञानी तरी असावं. एक तर पूर्ण ज्ञानी असेल तर त्याचं कल्याण, त्याचा उद्धार होईल, नाही तर अज्ञानी असेल तर कुणाचं तरी ऐकून जीवनाचं कल्याण होईल. पण मधल्या लोकांची अडचण आहे, ज्याला ज्ञान नाही आणि अज्ञानी स्वतःला समजत नाही, अशा माणसाचा अवघड आहे, बरोबर आहे का नाही. आपल्याला कळत नसेल एखाद्या विषयात तर आपण सांगावं, बाबा मला याच्यातलं काही ज्ञान नाही, मला याच्यातलं काही कळत नाही. अरे ते ज्ञान मिळेल तरी ना, बरोबर आहे का नाही. अज्ञान माणसानं झाकून ठेवू नये, ते वाढत असतं. मला येत नाही, आता मी मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला, मान्य केलं की मी पहिल्यांदा शिवपुराण कथा करतोय आणि दुसऱ्यांदा करतोय, म्हणजे इथं झाल्यावर पुन्हा वर्षभर कुठं केली नाही, पुन्हा इथंच येते, आहे का नाही. मग वर्षभर परत कुठं कथा, कथाच जास्त करत नाही मी. त्याचं कारण रोज दोन कीर्तन सोडावं लागतात नाना, ते ॲव्हरेजली परवडत नाही ना, बरोबर आहे का. रोजचे दोन कीर्तन सोडायचे तर एका गावात 7 दिवस थांबायचं हे शक्यच नाही, आपल्याकडून होतच नाही जास्त. मी टॉकीजवाल्यांना तर कथा देत नाही. मागच्या वर्षी आला होता आपला सुशील, बरोबर ना. सुशील आला होता ना, तो या वर्षी पण म्हटला आमच्या अमोलला माहीत, म्हणे महाराज कथा तरी शूटिंग करू द्या तेवढे जी टॉकीजला दाखवायला. म्हणलं नको मला, परत कधीतरी करूया, आहे का. 7 दिवस एका जागेवर थांबायचं, सोपं आहे काय सांगा बरं. मी माझं अज्ञान मान्य केलं होतं का नाही, की मी पहिल्यांदा करतोय आणि जसं येईल तसं मी तुम्हाला सांगेल. काय त्याच्यात काय, त्याच्यात मान्य करायला अडचण काय आपल्याला, काहीच अडचण नाही ना. हे बघा, नाही म्हणल्यानं बरेचसे प्रॉब्लेम सुटतात. मला याच्यातलं कळत नाही. काय माणसं म्हणतात, महाराज एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. मग मी म्हणतो विचारा बाबा, कळत असेल येत असेल तर मी उत्तर सांगतो, आणि नसेल येत तर सांगतो बाबा मला याची माहिती नाही, तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा. ते काय फाशी देणार आहे का, बरोबर आहे का, फाशी देणार आहे का. काही माणसं अडवण्यासाठी प्रश्न विचारतात, खरंच महाराजाला येतं का नाही. अहो सगळ्या गोष्टीचं ज्ञान सगळ्यांना असेलच असं असतं का, नाही ना. काही भाज्यांची काही बायाच्या आजची वांग्याची भाजी चांगली लागते, बरोबर आहे. पर काही माणसं बोलताना म्हणतात, हां ही भाजी खायची असेल तर या हॉटेलला जा, दुसऱ्या हॉटेलवर ही भाजी नाही मिळणार अशी, बरोबर आहे का नाही. काही म्हणतात तुम्हाला नाश्ता करायचा ना, मग इथं जा. जेवायसाठी नाही चांगलं, पण नाश्त्याला हे चांगलं आहे, जेवण्यासाठी हे चांगलं आहे, बरोबर आहे का नाही. असं केलं का नाही, डिवाईड केलेलं असतं ना, बरोबर आहे. म्हणून लक्षात घ्या, असं सर्वच गोष्टीचं ज्ञान सर्वांना असेल असं नाही. मग कलियुगामध्ये लोक कसे होतील, ज्ञान तर नाही पण मान्य करणार नाही, बरोबर आहे ना. अज्ञानी असतील पण स्वतःला ज्ञानी समजतील, बरोबर आहे. पंडित नसताना सुद्धा स्वतःला पंडित समजतील असं शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे, ऐका बरं का. हे कलियुगाचं भयानक वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. महाराज म्हणले कोणी कोणाला मानायला, रिस्पेक्ट द्यायला, आदर करायला एकमेकाचा तयार राहणार नाही. अवघड विचित्र कलीची महिमान, ऐका कलीची महिमान, ऐका कलीची महिमान.
पदेते अनुमोदन पापा देते अनुमोदन पापा देते काय महिमा कलियुगाचा असत्या शिरी दले जन खऱ्याच्या माग पळणारे पापा देती अनुमोदन हा खरंय म्हणतीन यांचं बरोबर आहे पापा देती अनुमोदन म्हणून खून करून पण माणसं निर्दोष सुटतात का पुरावे बदलतात साक्षीदार बदलतात ना पापा देती पाहिलंच नाही म्हणतात मी बरोबर आहे ना पाहिलंच नाही पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे महाराज म्हणले संतांचे हेळण करणारी मंडळी आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळेल सांगू कलियुगाची एक सुंदर कथा माझ्याकडे लक्ष द्या एकाने जमीन विकली एकाला आणि जमीन विकल्याच्या नंतर ऐका बरं का जमीन विकली सत्ययुगामध्ये आणि लगेच कलियुगाला सुरुवात झाली कलियुगाला सुरुवात झाली ऐका बरं का जमीन विकल्यानंतर त्या विकलेल्या जमिनीत नांगरत असताना एक सोन्याचा हंडा लागला आपण कदाचित ऐकून असा ना सोन्याचा हंडा लागल्यानंतर काय झालं बघा सोन्याचा हंडा लागल्यानंतर ज्यांनी जमीन विकत घेतली तो जमीन विकणाऱ्यांच्या घरी गेला आणि विकणाऱ्याच्या घरी गेल्यानंतर म्हणे हो मी घेतलेल्या जमीनमध्ये हा सोन्याचा हंडा मला सापडला पण मी जमीन विकत घेतली हंडा थोडीच विकत घेतला म्हणून मी जमिनीचे पैसे दिले हंड्याचे पैसे दिलेले नाही हा सोन्याचा हंडा तुमचा आहे तुम्हाला घेऊन टाका हा सोन्याचा हंडा तुमच्या जमिनीत निघलेला आहे तुम्ही घेऊन टाका पण तो जमीन विकणारा म्हणे हे बघा ज्या अर्थी मी तुम्हाला जमीन विकली त्या अर्थी त्या जमिनीत जे काय असेल ते सर्व तुमचं आहे त्याच्यावर तुमचा अधिकार आहे ते मालकी तुमची आहे माझा काय संबंध राहिला एकदा जमीन विकली ना माझा विशाल महाराज संबंध संपला एकदा जमीन विकल्यानंतर माझा त्या हंड्याशी काही संबंध नाही बघा हंडा तुम्ही घ्या म्हणून भांडत होते दोघं ही सत्ययुगातली घटना पण कलियुगाला सुरुवात झाली आणि दोघांची पुन्हा भांडणं सुरू झाली पहिल्यांदा भांडणं चालू होते कशासाठी पहिले भांडणं चालू होते हा हंडा माझा नाही हा हंडा माझा नाही हा हंडा माझा नाही याच्यासाठी आणि कलियुग सुरू झालं की भांडणं सुरू झाली हा हंडा माझा आहे हा हंडा माझा आहे ऐका शेत विकणारा म्हणत होता मी तुम्हाला शेत विकलं हंडा थोडीच विकला घेणारा म्हणे अहो मी शेताचे जर पैसे दिले असतील तर या शेतात जे काही निघल ते माझं असेल ना तुम्ही जमीन विकल्यानंतर त्याच्यावर तुमचा अधिकार काय राहिला बघा अगोदर भांडत होते हा हंडा माझा नाही म्हणून आणि आताही भांडतात हा हंडा माझा आहे म्हणून हे कशामुळं कालाय तस्मै नमः बरोबर आहे ना हे कलियुगाचं वर्णन आहे सांगतात हे कलियुगाचं वर्णन असं भयानक आहे लक्ष देऊन ऐका बरं का महाराज म्हणले या कलियुगामध्ये असे अधर्माने वागणारे लोक होतील हे भयानक वर्णन ऐकल्याच्या नंतर म्हटले का हो या कलियुगातून एखादं सुटण्यासाठी काही साधन उपाय नाही का उद्धारासाठी काही नाही का म्हणले आहे ना याच्यातून सुटण्यासाठी आपल्याला सुंदर अशी भगवान शंकराची शिवपुराण कथा आहे ती शिवपुराण कथा ऐकल्याच्या नंतर आपल्या जीवनातलं पाप ताप दैन्य जाये उठा उठी आपल्या जीवनातलं पाप ताप हे सगळं नाहीस करण्याची ताकद जर कशामध्ये असेल या भगवान शंकराच्या मंगलमय कथेमध्ये आहे ओम नम पार्वती पते हर हर ओम पार्वती पते हर हर ओम पार्वती पते हर हर अशी परम मंगलमय जर काय असेल या कलियुगामध्ये ती भगवंताची शिवपुराण कथा आहे त्या भगवान शंकराची त्या शिव भोळ्या सांबाची
ही कथा आहे त्याचं हे सुंदर नाम घेतलं की महाराज म्हणतात त्या भगवान शंकराचं नाम घेतल्याच्या नंतर आपल्याला या कलियुगामध्ये कोणत्या गोष्टीची भीती बाळगायचं कारण नाही. म्हणून त्या भगवान शंकराचं नाम आपण घेतलं पाहिजे, त्या भगवान शंकराची कथा आपण श्रवण केली पाहिजे, त्या भगवान शंकराची आपण पूजा अर्चना केली पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं का. म्हणून भगवान शंकराचं नामसंकीर्तन कसं करायचं, गुरुजी पुढे म्हणतील, 2 मिनिटं सगळ्यांनी पाठीमागे म्हणायचं, टाळी वाजवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, सर्वांनी हात वर करून टाळी वाजवा. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. जप केल्याच्या नंतर या कलियुगातल्या गोष्टीची भीती बाळगायचं काम आहे का नाही? हे सगळे झंझट कोणाला आहे? भजन न करणाऱ्याला. भजन करणाऱ्याला काही ताण आहे का?
अजिबात नाही, भजन करणाऱ्याला काही स्थान नाही. हे कलियुगात कितीतरी उदाहरणं सांगता येईल आपल्याला. आज मोठ्यातला मोठा माणूस बी एखाद्या महाराजाच्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. असा या भारतातला एक माणूस दाखवा मला की तो कोणत्या ना कोणत्या महाराजाला मानत नाही. बघा बरं का, माणसाला आवडीचे जरी भोग असले तर पूजा त्यागाचीच होते. प्रत्येक एका माणूस, आता मी जरी असेल समजा, बरोबर आहे, माझ्या घरात बी आमच्या गुरुजींचा फोटो आहेच ना, बरोबर आहे ना, आपल्या 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 गुरुजीचा फोटो आपल्या घरात आहे का नाही. मग आपल्या गुरुजीचा फोटो आपल्या घरात आहे, मग त्यांच्याकडं आपल्यापेक्षा वेगळं काय आहे? त्यांच्याकडं आपल्यापेक्षा वेगळं आहे. आपण जे करत नाही ते रात्रंदिवस ते करतात. काय? भजन. आपण कथेत येऊन टाळी वाजवत नाही, आपण कथेत बसून नामस्मरण करत नाही. आणि साधू संत आहेत आपले गुरुवर जे आहेत, त्यांच्या मुखातून रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणले रात्रंदिवस ते नामचिंतन करत राहतात. म्हणून त्या भगवान शंकराचं नाम घ्या. शिवभोळा चक्रव्रती त्याचे पाय, माझे चित्ती वाचे वदता शिवनाम. आणि काय होईल तयान बाधी क्रोधकाम, आहे का नाही. म्हणून त्या भगवान शंकराची आराधना करा, त्या भगवान शंकराचं नाम घ्या. काय घ्या? नाम, भस्म आणि रुद्राक्ष असं महत्व सांगितलेलं आहे. पहिल्यांदा नामाचं महत्व सांगितलेलं आहे का नाही. देवाच्या नामाला महत्व आहे ना. असं म्हणतात ना, एक नाम तारी बाकी सब दुकानदारी. माणसाला तारणार काय? तारने वाला हे भगवान, मारने वाला हे भगवान, तारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान, तारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान, तारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान. मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान, मारने वाला हे भगवान, बचाने वाला हे भगवान. सहज आठवलं बरं का. आपल्याला वाचवणारं जर कोण असेल तर त्याचं नामच आहे, बरोबर आहे का नाही. आणि त्याचं नाम नाही घेतल्यावर मारणारा कोण आहे? तोच आहे ना. तारणारा तोच आहे आणि मारणारा सुद्धा तोच आहे ना. म्हणून भगवंताला विनंती करतात की देवा, आता आमच्या आयुष्याची दोरी तुझ्या हातामध्ये आहे. ही नैया आमची पैल तीराला नेणं तुझ्या हातामध्ये आहे, बरोबर आहे का नाही. मग भगवंताचं नाम महत्वाचं आहे. म्हणून म्हणतात ना, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. अजा मिया पाप राशि, अजा मिया पाप राशि, अजा मिया पाप राशि, अजा मिया पाप राशि, तुही नीला देवा मई कुंठासी, नामे नेला देवा वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नामे नेला वैकुंठासी, नाम तुझे रे,
नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण।